नमस्कार मित्रो आपल्या या चॅनलवरती सर स्वागत आहे जिल्हा परिषदेच्या अधिनिस्थ सर्व विभागाच्या मोडकळी चालल्या इमारतीचे निर्लेखन केल्याशिवाय आपणास कोणतीही नवीन इमारत मंजूर होत नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी आपणास जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाच्या मोडकळी चालले इमारतीचे निर्लेखन कसे करावे याविषयी सविस्तर अशी माहिती सांगणार आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटन क्लिक करून या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जिल्हा परिषदेच्या अधिनिस्त मोडकळीस आलेल्या धोकादायक झालेल्या इमारती बांधकामाबाबत मार्गदर्शक सूचना महाड शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग शासन परिपत्रक दिना नऊ जानेवारी दोन हजार बारा प्रस्तावना पहा जिल्हा परिषदेच्या आधीनिस्त विविध शासकीय विभागाच्या विविध योजनांच्या निधीमधून इमारतींचे बांधकाम हाती घेण्यात आलेले असून काल ओघात काही इमारतींची जी बांधकामे जीर्ण होऊन मोडकळी चालले आहेत मात्र अशी बांधकामे पाडण्यासंदर्भात जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम तसेच ग्रामपंचायत अधिनियमात स्पष्ट तरतूद नसल्याने त्या ठिकाणी नवीन बांधकाम हाती घेण्याच्या दृष्टीने अस्तित्वातील बांधकाम पाडण्याबाबत अडचण आणण्यात आली आहे त्या अनुषंगाने अस्तित्वातील मोडकळीस आलेले धोकादायक झाले इमारत बांधकाम पाडण्यासंबंधात महाराष्ट्र सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाचे विचाराधीन होती शासन परिपत्रक एक नंबर पहा जिल्हा परिषदेच्या अधिनिस्थ ज्या योजनेची खात्याची अस्तित्वातील इमारत मोडकळी आलेली असेल त्याबाबत संबंधित खाते प्रमुखांनी त्यासाठीचा सविस्तर प्रस्ताव तयार करावा सदर प्रस्ताव कार्यकारी अभियंता बांधकाम जिल्हा यांच्या मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रथम सादर करावा दोन नंबर त्यामध्ये कार्यकारी अभियंता बांधकाम जिल्हा परिषद व संबंधित खाते प्रमुख यांनी सदर इमारत बांधकामाच्या दर्जाबाबत स्ट्रक्चर ऑडिट संयुक्त तपासणी करून त्याबाबत अहवाल सोबत सादर करणे आवश्यक आहे तीन नंबर पहा या अहवालामध्ये अस्तित्वातील इमारत बांधकामाचे वर्ष सदर इमारत बांधकाम ज्या जागेवर असेल त्या जा जागेच्या मालकीचा तपशील सदर इमारतीचे बांधकाम कोणत्या योजनेतून करण्यात आले होते त्याचा तपशील बांधकामाचे क्षेत्रफळ त्यावरील खर्च इमारत बांधकामाच्या सद्यस्थितीबाबतचे सविस्तर वर्णन मोडकळी चालले इमारत बांधकामाचा घसारा मूल्य मूल्यांकन व सदर बांधकाम पाडण्याची आवश्यकता नमूद करावी चार नंबर पहा तसेच वरील संयुक्त तपासणी अहवालाच्या आधारे सदर बांधकाम भविष्यात कार्यालयीन निवासी वापरास योग्य अयोग्य असल्याचे स्वयंस्पष्ट अभिप्राय तसेच अस्तित्वातील बांधकाम धोकादायक झालेले असल्यास आस। ते पाडण्यास हरकत नसल्याबाबतचे सविस्तर प्रमाणपत्र कार्यकारी अभियंता बांधकाम यांनी विभागीय अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना यांच्याकडून प्राप्त करून घेऊन प्रस्ताव सोबत सादर करणे आवश्यक आहे पाच नंबर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रस्ताव मान्यता दिल्यानंतर अस्तित्वातील मोडकळी चालले बांधकाम पाडण्यासंबंधातील सविस्तर प्रस्तावास जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता घ्यावी सहा नंबर पहा तदनंतर संबंधित खाते प्रमुखांनी अस्तित्वातील इमारत बांधकाम पाडण्यास परवानगी मिळण्याबाबत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह संयुक्त तपासणी अहवाल कार्यकारी अभियंता बांधकाम जिल्हा परिषदांचे प्रमाणपत्र अस्तित्वातील मोडकळी चाललेल्या इमारत बांधकामाचे फोटो सदर इमारत बांधकाम दर्शन जागेचा लेआउट प्लॅन संबंधित प्रशासकीय विभागाच्या सहमतीचे पत्र जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेच्या ठरावाची प्रत इत्यादी प्रस्ताव शासनात सादर करावा सात नंबर ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या मोडकळीस आलेल्या इमारत बांधकामाबाबत पंचायत समितीच्या संबंधित गट विकास अधिकारी यांनी खातेप्रमुख म्हणून वरील प्रमाणे कार्यवाही करावी आठ नंबर अन्य प्रयोजनार्थ इमारत बांधकाम पाडवायचे असल्यास त्या बांधकामाची कोणत्याही सार्वजनिक उपयोगासाठी आवश्यकता नाही किंवा ते कसे ते तसेच राहू देणे ठेवणे सार्वजनिक हिताला बाधा ठरत असेल असे लेखी प्रमाणपत्र संबंधित कार्यकारी अभियंता बांधकाम जिल्हा परिषद यांनी विभागीय अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना यांच्याकडून प्राप्त करून घेण्यात यावे व त्यानुसार प्रस्ताव शासनात सादर करावा नऊ नंबर अस्तित्वातील मोडकळी चालले इमारत बांधकाम पाडण्यास शासन मान्यता प्राप्त झाल्यानंतर सदर बांधकामाबाबतची आवश्यक ती नोंद विहित रजिस्टर मध्ये घेण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता बांधकाम जिल्हा परिषद यांची राहील दहा नंबर तदनंतर प्रचलित लिलाव कार्यपद्धतीचा अवलंब करून सदरील इमारत बांधकाम पाडण्याविषयक आवश्यक ती पुढील कारवाई कार्यकारी अभियंता बांधकाम जिल्हा परिषद यांनी करावी दोन नंबर वरील महाराष्ट्र सूचनांनुसार सर्व संबंधितांनी एक एक दोन हजार बारापासून आवश्यक ती कार्यवाही करावी तीन नंबर प्रस्तुत शासनाचा निर्णय महाड शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेत क्रमांक असा आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार श्री दिगमोरे उपसचिव महाराष्ट्र शासन जर आपणास हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्ती जास्त शेअर करा धन्यवाद